अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यादेवी नगर करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला, त्याचं स्वागत आम्ही करतो. जो बूंद से जाती है वो हौद से आती नाही यांच्या मनात या दोन्ही महानुभूतींच्या बद्दल काय भावना आहे? आता राष्ट्रीय पक्ष म्हणून आमची मान्यता आम्ही पुन्हा लवकर मिळवू, आम्हाला त्यात काही शंका वाटत नाही. साहेब, काल अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. एकीकडे महाराष्ट्र शासनामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा असेल, सावरकरांचा पुतळा हटवून जयंती साजरी केली जाते, आणि दुसरीकडे नामांतर कुठे तरी डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र सदनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सोहळा करत असताना त्यांना क्रांतीज्योती सावित्री देवी फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे चालत नाहीत म्हणून त्यांनी बाजूला काढून ठेवले, आणि त्यानं महाराष्ट्रात या दोन्ही महानुभूतींना मानणारा जो महाराष्ट्र धर्म जाणणारा जो सामान्य माणूस आहे तो प्रचंड या सरकारच्या विरोधात भावना व्यक्त करायला लागला. आणि मग त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यादेवी नगर करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला, त्याचं स्वागत आम्ही करतो. परंतु जो बूंद से जाती है वो हौद से आती नाही यांच्या मनात या दोन्ही महानुभूतींच्या बद्दल काय भावना आहे हे दिल्लीतल्या कार्यक्रमात यांनी दाखवून दिलेलं आहे. शहरांची जी नावं आहेत, औरंगाबाद असू दे, उस्मानाबाद असू दे, अहमदनगर असू दे, ह्या नावांनाच टार्गेट केलं जातं. जसं युपीमध्ये जसं अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं, तीच कितना महाराष्ट्रात कितना गिरवलं जात आहे का, किंवा मुस्लिम इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातोय का, हे नावं बदलून फक्त मुस्लिम शहरांचीच नावं बदलली जातील. आता या बाबतीत समाजात महाराष्ट्रात लोक समजून घेतील त्यांना, ज्यांना जे समजायचं ते. पण अहिल्यादेवींचं नाव अहमदनगर शहराला देणं हे किंवा अहमदनगरला देणं हे याचं समर्थनच केलं पाहिजे, याला विरोध करणं आम्ही योग्य समजत नाही. काही त्याच्यावर बोललं की वेगळा अर्थ निघू शकतो. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण मोठं देणगी दिली आहे भारताला. चौंडी हे स्थान असं आहे की पहिल्यांदा मी राज्याचा अर्थमंत्री असताना चौंडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या तिथल्या सर्व ते गावच त्यांचं आहे तिथल्या सुधारणांच्या सह सुरुवातीला मी निधी द्यायचं काम सुरुवात केली होती. आता हळूहळू ते बरंच विकसित झालेलं आहे आणि चौंडीला अहिल्यादेवी होळकरांचं त्या ठिकाणी स्थान असल्यामुळं त्या जिल्ह्याला ते महत्त्व आहे. राष्ट्रवादीला जर राज्याच्या बाहेर कुठं निवडणूक लढवायची असेल तर त्यांना पुन्हा जे घराचं चिन्ह आहे त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागेल. त्या पद्धतीनं जर केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली तरच चिन्ह वापरता येईल. काय असणार दुसऱ्या राज्यात? आम्ही लढवलं ना कर्नाटकात घड्याळावर चिन्ह लढवून झालेलं आहे, तरी देशपांडेंना विचारू त्यांचं काय सूचना असतील ते आम्ही विचारत घेऊ. पण आम्ही निवडणूक लढवली कर्नाटकमध्ये, 9 ठिकाणी घड्याळ चिन्हावर आमचे उमेदवार उभे राहिले, चांगली मतं मिळवली त्यांनी. पण साहेब, असं असं वाटतंय का की कुठेतरी विरोधक आहेत त्यांची चिन्ह पक्षांची नावं काढून द्यायची असं गाठ असं वाटतंय, कारण शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि नाव गेलेलं आहे त्याची कारणं वेगळी आहेत. आणि देशातल्या काही राज्यांमध्ये तुमचं राष्ट्रीय पक्ष म्हणून जर अस्तित्व ठेवायचं असेल तर काही राज्यांमध्ये तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे, त्याला काही नियम आहेत. त्या नियमात मधल्या काळात आम्ही देशात अन्य पक्षांची आमची आघाडी असल्यामुळे काही राज्यात आम्ही निवडणुका लढवल्या नाहीत, त्याचा आम्हाला फटका बसला. आता राष्ट्रीय पक्ष म्हणून आमची मान्यता आम्ही पुन्हा लवकर मिळवू, आम्हाला त्यात काही शंका वाटत नाही. पुण्याची जर जागा आहे पोटनिवडणूक, तिथं कार्यकर्ते आग्रही आहेत की राष्ट्रवादीकडे जागा आहे, प्रशांत इच्छुक असल्याचं देखील त्या संदर्भात काही चर्चा होते का, राष्ट्रवादीमध्ये काही इच्छुक असे आहे? राष्ट्रवादीत बरेच चांगले चेहरे इच्छुक आहेत, परंतु काँग्रेस पक्षाशी
आणि शिवसेनेशी चर्चा केल्यावर त्याचा अंतिम निर्णय आम्ही करू. सोलापूरच्या बाबतीत इतिहास असेल, सोलापूरला पोटनिवडणूक नाही आहे. मुख्य निवडणुकीसाठी सोलापूरची जागा आहे. मुख्य निवडणुकीच्या वेळी तर तिन्ही पक्षांची चर्चा होणारच आहे. शिरूरच्या संदर्भात पण अमोल कोल्हे इच्छुक नाही पुढच्या निवडणुकीसाठी, त्यामुळे बाकीचे लोक इच्छुक आहेत असं शिरूर. तुमच्याशी अमोल कोल्हे बोलले असतील तर मला माहित नाही, माझ्याशी त्यांची काही चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी दुसरे उमेदवार ताकद नाही करताय शिरूरमध्ये असंही बोललं जात. चाचपणी शिरूरचे त्या ठिकाणी आमच्याकडे अमोल कोल्हे तर उत्तम उमेदवार आहेतच, त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी लोकसभेत केलेली आहे. त्या व्यतिरिक्त अन्य काही उमेदवार चांगले आहेत ज्यांचं त्या ह्याच्यात हे आहे, पण अमोल कोल्हे हे आमचे अतिशय उत्तम संसदीय कामगिरी कारकिर्द त्यांची बघितली तर त्यांनी अतिशय उत्तमपणाने बैलगाडा शर्यतीच्या संबंधातली केलेली भाषणं असोत किंवा देशातल्या वेगवेगळ्या प्रश्नांविषयी केलेली भाषणं असोत, त्यांनी संसदेतलं काम फार चांगलं केलेलं आहे.